गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील 7 कमांडो पथक सोबत घेऊन औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात नक्षलवाद्यांसोबत 8 तास चाललेल्या या भीषण चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्यातील एकास जिवंत पकडलं होतं. या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते शौर्य पदक बुधवारी जाहीर झालंय. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात C-16 कमांडो पथकाने औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात नक्षल्यासोबत 8 तास चाललेल्या भीषण चकमकीत 5 नक्षल्यांचा खात्मा केला आहे. त्यातील एकास जिवंत पकडले आहे. या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपतीचे शौर्य पदक बुधवारी जाहीर झाले. 6 महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांना दुसऱ्यांदा हा सन्मान प्राप्त झाला आहे. पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सप्टेंबर 2019 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत गडचिरोलीतील खुंबरा मेढा घनदाट जंगलात सर्च ऑपरेशन राबवताना दबा धरून बसलेल्या 80 ते 90 नक्षलवाद्यांनी पहाटे अंधारात पथकाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. तेव्हा पथकाचे नेतृत्व मनीष कलवानिया करत होते. नक्षल्यांना प्रत्युत्तरात पथकाने जोरदार फायरिंग सुरू केली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून दुपारी 1 सुमारास नक्षली तेथून पळून गेले. 8 ते 9 तास चाललेल्या चकमकीत 5 नक्षल्यांना ठार केले तर एकास जिवंत पकडले. या कारवाईतून नक्षली कमांडरला टिपण्यात यश मिळाले. नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या IPS मनीष कलवाने यांना दुसऱ्यांदा शौर्य पदक जाहीर झाले आहे. ब्युरो रिपोर्ट AIN न्यूज औरंगाबाद.